आपण मागील पाठामध्ये बघितलं पाणी आपल्याला किती आवश्यक आहे. पाणी आपली गरज आहे. पाऊस पडला तरच पाणी मिळतं. हे पाणी आपण जपून वापरायला पाहिजे. पाण्याची जलरूपे बघितली. आता आपण पाणी कसं दिसतं, त्याला चव आहे का, वास आहे का हे बघूया. आपण ओंजळभर स्वच्छ शुद्ध पाणी हातात घेऊ. त्याचा वास घेऊ. वास येत नाही. त्याचा रंग बघू. त्याला रंग नाही. ते पाणी पिऊन टाकू. ते पाणी तुम्हाला गोड, तिखट, कडू या चवीचं लागत नाही. म्हणजेच पाण्याला चवही नाही. म्हणजे शुद्ध पाण्याला रंग, वास, चव नसते. आता तुम्ही आवळा खा आणि नंतर पाणी पिऊन बघा. तुम्हाला पाणी तुरट लागतं का? पाणी पारदर्शक का अपारदर्शक असतं ते बघूया. पारदर्शक म्हणजे अशी वस्तू ज्यातून आपल्याला आरपार दिसते. उदाहरणार्थ काच, घराची खिडकीची काच, ग्लास, पाणी पिण्याचे ग्लास. अपारदर्शक म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही, म्हणजे भिंत, कागद. आता प्रयोग करून बघू. काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या. ग्लासमधल्या पाण्यात नाणे टाका. ते नाणे तुम्हाला काचेमधून, पाण्यामधून दिसते. म्हणजेच पाणी पारदर्शक आहे. पाणी ज्या कोणत्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार पाण्याला येतो. जर पाणी फरशीवर सांडले तर पाणी पसरते. म्हणजे पाण्याला आकार नसतो. उतारावरून पाणी खाली वाहते. म्हणजेच पाण्याला स्वतःचा आकार नसतो. सपाट भागावर सांडले तर पसरते आणि उतारावरून खाली वाहते. पाण्याच्या तीन अवस्था बघूया. एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे घ्या. थोड्या वेळाने त्या बर्फाच्या खड्यांचे पाणी होताना दिसते. पाणी गरम करायला ठेवा. म्हणजेच पाण्याला उष्णता द्या. पाणी उकळू लागते. काही वेळाने पाणी कमी झालेले दिसते. त्या पाण्याची वाफ होताना दिसेल. त्या पाण्यावर झाकण ठेवा. झाकणीच्या खालच्या बाजूवर पाण्याचे थेंब जमा होतात. म्हणजे बघा हां, पाणी खूप थंड केलं की गोठतं. म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो. आपण फ्रीजमध्ये विशिष्ट कप्प्यामध्ये म्हणजेच फ्रीजरमध्ये पाणी ठेवून बघू शकतो. 2 तासाने त्या पाण्याचा बर्फ झालेला दिसेल. बर्फ उघड्यावर ठेवला म्हणजेच त्याला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते. बर्फ वितळू लागतो. बर्फाचे पाणी होते. पाण्याला उष्णता दिली की पाण्याची वाफ होते. पाणी तेच असते पण ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. त्याला अवस्था असे म्हणतात. पाण्याच्या 3 अवस्था असतात. आपण जे पाणी रोज पितो ती द्रवरूप अवस्था. बर्फ हा पाण्याची स्थायुरूप अवस्था. वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था. आता एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्या. त्यामध्ये मीठ घाला. चमच्याने ते ढवळा. थोड्या वेळाने पाण्यात मीठ दिसत नाही. असंच साखर घालून बघा. चमच्याने ढवळा. थोड्या वेळाने साखर दिसत नाही. दोन्हींचे थेंब तोंडात टाका. कसं लागतं ते सांगा. बरोबर. मिठाच्या पाण्याची चव खारट लागते आणि साखरेच्या पाण्याची चव गोड लागते. काही पदार्थ पाण्यात विरघळतात. याचा अर्थ पाण्यात घातलेले मीठ, साखर विरघळले. असे पाण्यात अजून कोणते पदार्थ विरघळतात ते सांगा बरं. पाण्यामध्ये निळ्या रंगाच्या शाईचे थेंब टाका आणि बघा काय दिसतं ते. पाण्यामध्ये कोकम सरबताचे थेंब टाका. बघा काय दिसतं. सारांश. पाण्याला रंग,
वास आणि चव नसते. पाणी पारदर्शक असते. पाणी उतारावरून खाली वाहते. पाण्याच्या तीन अवस्था आहेत, स्थायुरूप, द्रवरूप, वायुरूप. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. पारिभाषिक शब्द: बर्फ, स्वच्छ, शुद्ध, पारदर्शक, अपारदर्शक, स्थायुरूप, वायुरूप, द्रवरूप. स्वाध्याय: घरामध्ये कोणत्या वस्तूमध्ये पाणी साठवून ठेवतात त्या वस्तूंची नावं लिहा. पाणी उतारावरून खाली जाते याचे उदाहरण तुम्हाला कुठे दिसते ते शोधा. पाणी ग्लासभर घेऊन त्यामध्ये पाण्याचे रंग घालून पाण्याचे रंग बदला. पाण्याच्या अवस्था बदलण्यासाठी प्रयोग करा. ग्लासभर पाण्याला उष्णता द्या. उष्णता दिलेल्या पाण्यावर झाकण ठेवा. ते पाणी गार झाले की फ्रीजमध्ये ठेवा. तीन अवस्थांची नावे सांगा. बर्फाला अजून कोणतं नाव आहे ते सांगा.